रिचार्ज गेले 1.5 लाख कंपनी आता कंपनीत आहे तर कंपनीत भेटतो पण ते फक्त मला आणि बायकोलाच आहे आईला नाही मंडळी तुमची काय म्हणाल मंडळी काय म्हणाल जाते नाही आता सध्या नाही जात पहिले जात होती हे कोविडमुळं सोडलं ती ना जेव्हा कोविड निघालं ना तेव्हापासून एक मुलगा आहे भारत आहे 3.5 वर्षाचा आहे लग्न केलं लग्न मी 2016 केलं गावचीच पूर्वी आहे हा गावचीच पूर्वी आहे नाही आमच्या जातीतलीच आहे मुंबईचीच आहे ती गांधी आणि साहेब जर आपल्याकडे खाली राहिला असेल तर जमून जाईल नाही तो साहेब साहेब वाकडलाच राहतो वाकडलाच राहतो कालेवाडी कालेवाडी फाटायचे का ब्लॉक तर काय करता करतो कोट तिथे हो का बार येईन का जाऊन 297 आहे आता बघा ना इथे जाऊन समजा बाय चान्स आता मी फुल केली त्यानंतर 1800 रुपयाचा टाकले 1800 ना तर मी 1800 रुपयाचे टाकले चांगला जॉब असला ना ते काय वाटत नाही चांगला माणूस असला इतरांना काम काम वाटत नाही साहेब चांगला आहे आणि तो काय करतो माहित आहे का असं कोणाला आपले मित्र असेल ना त्यांना सांगितलं ना का साहेब मेरा एक दोस्त आहे यार म्हणतो की जरूरत आहे काम की हा काय आपलं हळूहळू आता काय आहे आज 15 लाख उद्या 30 लाख जाईल तो फ्लॅट आरामशीर जाणार हळूहळू करत राहायचं काय नाही माहिती तिथं फर्निचर वगैरे सगळं बनवलं तळेगावला भरपूर काम बी आहे मग काय हा वडील काय गावाला नाही येत वडील तर साला लहान होतो ना तेव्हापासूनच आमच्या सारख्याचे माझे की फादर मम्मी आम्हाला नंतर हा तेवढस वाद विवाद हे त्यापेक्षा अजूबरच आपलं 2 हात हा आणि एकदा मारलं ना ते रात्री डॉक्टर वडीला राहतो आम्ही मला वाटतं 5 लाख झालंय 4 लाख का 5 लाख मग 2-3 वर्ष व्यवस्थित चाललं 2007 मी आलो पळून मुंबई आणि अच्छा अच्छा ठीक आहे मग ते लोक तयार झाले तर मग चिकळून टाकलं ते ऐकत नाही कोणाची हे ते तुम्ही विचार करून तुमची मुलगी द्या आम्ही जबाबदारी नाही घेणार उद्या चालू तुम्ही आम्हालाच म्हणणार असं नाही का मी म्हणलं ते को मेरा किसी से जमता नहीं म्हणलं मेरा किसी से जमता नहीं क्योंकि मैं बहुत जिद्दी हूँ
जो अच्छे से रहेगा उसके साथ अच्छा मोबाइल, जो खराब रहेगा उसके साथ खराब। हाँ ऐसा बोल लो। तो मैंने ठीक है, मैंने हम आपको तो कुछ नहीं करने का, हमको सिर्फ तुम पसंद है, तुमको लड़की भी पसंद है कि देख लो, लड़की को भी तुम पसंद है, हम तैयार हैं, अभी तुम हमारे बेटे हो, अगर तो तुम तैयार हो गए शादी के लिए। मस्त घर भी घर घेऊन मला 2018 घर घेतलं।